धर्मराव बाबा आत्रामांनी आज परत एकदा पत्रकार माध्यमांशी बोलताना तुमच्यावर आरोप, मी ते ऐकलंय, धर्मराव फार काही गौप्यस्फोट करतील असं वाटलं होतं. कुठे बैठक झाली तर हॉटेलचं नाव सांगतील. एअरपोर्टला कुण्या पक्षाच्या प्रवेशाची बैठक झाल्याचं त्याने सांगितलं. म्हटलं राजा माणूस हा विचाराने, मी त्या दिवशी पण म्हटलं की काय बोलावं, कुठे एअरपोर्टला आणि बैठक अशा होतात. आणि त्यापूर्वीच त्या बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे की आमच्याशी कुठलीच चर्चा झालेली नाही पक्षाशी. आणि हे सांगतात की एअरपोर्टच्या व्ही आय पी लॉन्चमध्ये आणि तेही प्रदेशाध्यक्षाबरोबर विरोधी पक्षनेत्याची बैठक होती. एवढं तरी काहीतरी थोडीशी ठेवायला पाहिजे. आणि मला वाटतं की त्यांनी नार्को टेस्टची, मी तयार आहे, बावनकुळे, धर्मराव आणि माझी नार्को टेस्ट करायची, कुठे सही करून द्यायची आणि कधी नार्को टेस्ट करायची त्यांनी तारीख सांगावं, माझी तयारी आहे. ते आताची गोष्ट आहे, तुम्ही मंत्री असताना बैठक झाली असं त्यांचं म्हणणं होतं, विरोधी पक्ष नेते आता कोणी काय याच्यासारखा. मला वाटतं की कोणी इतका बेवकूफ असतो काय, मंत्री असताना पक्ष फोडून पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो, नाहीतर ते 2/3 फोडावे लागतात. आणि मी मंत्री असताना जाण्याचा कुठे विषय आला, मंत्री असताना कोणी जातं काय, हे मंत्री नसताना खायला गेले सत्तेचा उपयोग बघायला, यांना कुठलं काय राहिलं नाही. म्हणून यांच्यापासून आता दलित विरोधात गेलाय धर्मरावांच्या, कमळाला मत द्यायसाठी तयार नाही. मुसलमान समाज जो आहे अल्पसंख्यक गामचा, तो सुद्धा कधीही कमळाला मत देऊ शकत नाही. आणि ओबीसीवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी सुद्धा आता दूर गेलेला आहे. आणि आदिवासी समाज आमचा जो आहे तो आता भाजपच्या एकूण आदिवासी समाजाच्या किंवा आदिवासी बांधवांच्या हिताचं रक्षण करू शकत नाही. आदिवासींना उलट त्यांनी खड्ड्यात टाकण्याचं काम केलं. म्हणून आता धर्मराव बाबा मला वाटतं की भांबावले, प्रचंड खाणी, प्रचंड पैसा त्यांच्याकडे आता आला आणि त्या पैशाचा वापर करून काहीशी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न धर्मराव करत आहे. पण धर्मराव बाबांना इथेही यश मिळणार नाही. आणि सर्व लोकांनी मत तयार केलं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसबरोबर राहू, काँग्रेसबरोबर जाऊ. त्यामुळे हे अशा प्रकारचे बेछूट आरोप धर्मराव बाबा करत आहे. माझी तयारी आहे नार्को टेस्टसाठी, कधी सही करायची ते त्यांनी सांगावं, मी सही करून देतो. बैठकीचा अधिक तपशील दिलेला नसला तरी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारा आणि 19 तारखेनंतर परत मी बोलणार, माध्यमांशी बोलणार, आणखी खुलासे करणार असं त्यांनी म्हटलं. काय खुलासे करतो, कसला खुलासे करतो. आता माझ्याशी पंगाच घेतलाय ना धर्मराव बाबांनी, तो राजा असेल, आम्ही प्रजा आहोत, जनतेने आम्हाला मोठं केलं आहे, आम्हाला कोणत्या राजघराण्याच्या आशीर्वादानं मोठे झालेलं आहे. त्यामुळं त्यांनी जे बनवलं मी टिट फॉर टॅटच्या भूमिकेत आहे. त्यांनी जशाला तसं माझं उत्तर राहणार आहे. आणि आता यापुढे आम्ही अधिक खुलासे काही पुन्हा करणार आहे. ते खुलासे मग वैयक्तिकही काही असतील ते पण मी करेल. माझ्या अंगावर कोणी आला तर मग मी वैयक्तिक खुलासेसुद्धा करेल. आणि ते काहीसा मी उल्लेख केलेला होता एका सभेमध्ये, ते आता मी डिटेल काढेल. हां, माझ्या भानगडीत पडू नका म्हणा, नाहीतर मी सगळं काढेल. आणि काढेल ना त्यावेळेस धर्मराव बाबांना मतदारसंघात फिरणं मुश्किल होईल, एवढं काढेल हे लक्षात ठेवा.